नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी पी वरती तर मित्रांनो मागील काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे की नक्की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा बुक लिस्ट काय असायला हवी आपण प्रत्येक पोस्टची डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे त्यानंतर सुरुवात कशी करावी नक्की जर आपण एकदाच नेमका कुठेतरी सिलेबस बघितलेला आहे आणि ठरवलेला आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे तर नक्की अभ्यासाची सुरुवात शून्यातून कशी करावी सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आता तुम्ही कुठेतरी सुरुवात केली आणि तुम्हाला जर करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी या विषयाचं कळत नसेल आता बघा जे जुने विद्यार्थी आहेत आता जुन्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं असतं की बघा त्यांनी एक दोन एक्झाम वगैरे दिलेल्या असतात तर इयरबुक वगैरे घेतात किंवा मा ते मासिक वगैरे जे मिळत आहे आपल्या चालू घडामोडींची पृथ्वी परिक्रमा असेल सिम्प्लिफाईड असेल तर मासिक वाचून त्या ठिकाणी वाचतानाच जे जुने विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी अंडरलाईन करतात हायलाइट करतात महत्वाचे पॉईंट कारण त्यांना एकदा म्हणजे प्रॅक्टिस झालेली असते आणि क्लिक झालेलं असतं की या या पॉईंट वरती अशा पद्धतीने प्रश्न बनू शकतात पण जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता कुठेतरी तयारी सुरू केलेली आहे आणि त्यांना कसल्याही पद्धतीचं माहिती नाही की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा कारण की याकरिता आपल्याकडे बेस पण अवेलेबल नसतो जसं बघा जर तुम्ही अदर विषय बघितले आपलं जीएस मध्ये इतिहास असेल भूगोल असेल त्यानंतर सामान्य विज्ञान राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल आता या विषयांचं आपण काय करतो तर आपण जर पीवाय क्यू वाचले आपण जर या विषयांचा एखादा लेसन केला आणि बावीस हजार प्रश्न संच आपल्याकडे असतो त्या बावीस हजार प्रश्न संचा मधून जर आपण सगळी पी त्या ठिकाणी बघत गेलो तर आपल्याला क्लिक होतं की या विषयावरती प्रश्न कशा पद्धतीने येतात कोणत्या टॉपिक वरती भर दिलेला आहे सगळ्या गोष्टी क्लिक होतात मात्र चालू घड्यामोडींच असं होत नाही कारण की असं कोणतंही पुस्तक आपल्याकडे नसतं की सगळेच मागच्या वर्षीचे मागील दहा वर्षाचे सगळे काही प्रश्न एकाच ठिकाणी अवेलेबल आपल्याला पीवायक्यू चे याचे करंट अफेअरचे जे आहेत ते मिळत नाहीत मग चालू घडामोडीचा अभ्यास नक्की कसा करावा तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास नक्की कसा करावा याबद्दलचे सगळे डाऊट जे आहेत त्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा गॅरंटी आहे की तुम्हाला शंभर टक्के तुमचे सगळे डाऊट याच व्हिडिओमध्ये क्लिअर होतील तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून बेल लायकनवर सुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या अशाच महत्वपूर्ण जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नवनवीन अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्ही च्या थ्रू म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल राज्यसेवेची करत असाल ग्रुप बी सी ची करत असाल किंवा सरसेवा भरती असेल तर मित्रांनो प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला चालू घडामोडी या विषयावरती प्रश्न विचारले जातात आता जर तुम्ही बघितलं तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ला जवळजवळ पंधरा प्रश्न चालू घडामोडीवरती विचारले जातात आता हे पंधरा प्रश्न म्हणजे तब्बल पंधरा गुण तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी हा विषय देऊन जातो मग अभ्यास नक्की कसा करावा आता बघा मित्रांनो सपोज तुम्हाला चालू घडामोडी या विषयाचं काही माहिती नाही की कशा पद्धतीने अभ्यास करायचा तर तुमची पहिली स्टेप काय असणार आहे तर बघा तुम्हाला आता मागील प्रश्न जर आपण बघितले मागील प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर ते काही अनालिसिस करून पाठ करून आपल्याला मग पुन्हा तेच प्रश्न येत नाहीत असा चालू घडामोडी विषय असतो त्यामुळे क्यू फक्त क्यू करून पण होणार नाही पण आपला पहिली स्टेप आपली काय असणार आहे तर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही झेरॉक्स काढू शकता जर शक्य नाही झालं तर मी एक बेस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की बघा तुम्ही काय करायचं आहे सपोज आता दोन हजार चोवीसची ची एक्झाम तुम्ही या ठिकाणी टार्गेट करत आहात आणि आता तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे किंवा दोन हजार पंचवीसची ची तुम्ही एक्झाम आपण पकडूया की दोन हजार पंचवीसची ची एक्झाम तुम्ही टार्गेट करताय तर मग आता तुम्हाला कुठेतरी चालू घडामोडीचा अभ्यास स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही काय करू शकता तर गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला दोन हजार तेवीसचे चे पेपर जे आहेत आता दोन हजार तेवीसचे चे कोणकोणते पेपर बघायचे तर बघा दोन हजार तेवीसचा पहिले म्हणजे तुम्हाला राज्यसेवा फ्रीचा पेपर बघायचा आहे राज्यसेवा प्रीच्या पेपरमध्ये चालू घडामोडीवरती किती प्रश्न आलेले आहेत एक नोटबुक करायची आहे पहिली गोष्ट पहिली स्टेप काय असणार आहे एक नोटबुक करायची त्या नोटबुक मध्ये वरती हेडलाईन मध्ये राज्यसेवा दो पेपर दोन हजार तेवीस अशी हेडलाईन टाकायची त्यामध्ये आलेले सगळे प्रश्न तुमच्या हाताने तुमच्या हस्ताक्षराने त्या ठिकाणी सगळे प्रश्न लिहून काढायचे काय असतील ते दहा बारा प्रश्न सगळे लिहून काढायचे त्यानंतर नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर दोन हजार तेवीसच्याच ग्रुप बी मध्ये ग्रुप बी चा जो प्रीचा पेपर झालेला आहे म्हणजे कंबाईन परीक्षेचा जो पेपर दोन हजार तेवीसचा झालेला आहे त्याचे तुम्हाला सगळे पंधरा प्रश्न नेक्स्ट पेजवरती लिहून काढायचे आहे वरती हेडलाईन द्यायचे आहे की दोन हजार तेवीसच्या परीक्षेला हे प्रश्न विचारले होते त्यानंतर मग तुम्हाला माहित असेल की दोन हजार तेवीसला ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा एकत्र झाली होती म्हणजे ते पंधराच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत नेक्स्ट पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे तर दोन हजार तेवीसच्या ग्रुप बी च्या मेन्सला किती प्रश्न आले होते आणि ग्रुप सीच्या मेन्सला किती प्रश्न आले होते ते तिथे त्या सगळे जे आहेत ते, ते लिहून काढायचे आहेत हे झालं तुमच्या पहिल्या वर्षाचे सगळे पेपर राज्य सेवा पूर्व परीक्षा त्यानंतर गडब पूर्व परीक्षा आणि ब ची मुख्य परीक्षेचे पेपर आणि क मुख्य परीक्षेचे या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न मग अशा पद्धतीने तुमचे भरपूर त्याला पंधरा चौक साठ प्रश्न तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या समोर असतील तुमच्या नोटबुकमध्ये तर ते साठ प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टॅकल होतं की प्रश्न कशावर येत ते साठ प्रश्न तुम्ही फक्त एकाच वर्षावरती थांबायचं नाही त्यानंतर दोन हजार बावीसच्या राज्यसेवा पूर्वचे पेपर बघायचा त्या पेपर मधले सगळे नोट डाऊन करून काढाय म्हणजे तुम्हाला काहीही करू देऊ नका की प्रश्न काय आहे आपण कधी वाचलेलं नाही वगैरे काहीच तुम्हाला करणार नाही त्या ठिकाणी पण तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा नोटबुकमध्ये सगळे प्रश्न लिहून काढायचे आहेत दोन हजार तेवीस चे राज्यसेवा पूर्व गडब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे पंधरा त्यानंतर गडब मुख्यचे पंधरा गट क मुख्यचे पंधरा अशा पद्धतीने सगळे प्रश्न लिहून काढले त्यानंतर तुम्हाला दो दोन हजार बावीसला हाच पॅटर्न फॉलो करायचा राज्यसेवा पूर्व गट ब पूर्व गट चे पूर्वचे आणि दोन्ही गट ब आणि गट कच्या मुख्याला किती आले होते बस दोन वर्षाचा डेटा आपल्याकडे सफिशियंट आहे पाच आणि सहा वर्षाचं करायची गरज नाही करंटला मग आता तुम्हाला ह्या दोन वर्षाचे जेवढे प्रश्न तुमच्याकडे येतील बघा एकशे वीस एकशे तीस प्लस प्रश्न दीडशे आपण पकडूया दीडशे प्रश्न तुमच्याकडे करंट अफेअरचे आणि वेळ किती लागणार आहे बघा मी सगळ्यात सोपी मेथड तुम्हाला सांगेल तुम्हाला जर गुगल वरती जाऊन पीडीएफ वगैरे सगळे डाउनलोड करून एवढा सगळा वेळ तुमच्याकडे नसेल तर सरळ तुम्ही युट्यू वरती जायचं आहे वरती सर्च करायचं आता सपोज आपल्याला अनालिसिस सुरू करायचं आहे आपण नोटबुक केलेली आहे आपल्याला करंट अफेअर्स स्टार्ट करायचे वरती जायचं सर्च करायचं राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस करंट अफेअर पेपर अनालिसिस टाकलं की तुम्हाला वीस मिनिटाचा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी येईल पूर्ण व्हिडिओ बघायचा नाही आपल्याला काही माहिती नाही त्याचं बॅकग्राऊंड वगैरे आपण काहीच वाचलेलं नाही आपण फक्त तो व्हिडिओ क्लिक करायचा एक 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 प्रश्न टू एक्सच्या स्पीडनी व्हिडिओ बघायचा एक एक प्रश्न फक्त नोट डाऊन करत जायचं त्यानंतर पुन्हा ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन पेपर दोन हजार तेवीस त्यानंतर त्या ठिकाणी करंट अफेअर पेपर अनालिसिस टाकायचं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सगळे लिहून काढायचे नाहीतर एकदाच व्हिडिओ सगळे डाउनलोड करून घ्या युट्यूबला आणि सगळे जे आहेत लिहून काढा तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते तीन तास जाईल या सगळ्या प्रोसेसमध्ये ओके पण जर तुम्ही जर गुगलला जाऊन पीडीएफ डाउनलोड करत बसले आणि मग त्या ठिकाणी बघत बसले की कोणते करंट अफेअरचे आहे वगैरे ते तुम्हाला खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला गुगलला जाऊन कोणत्या वेबसाईटवरती नेमकी पीडीएफ मिळेल का वगैरे सगळ्या गोष्टी तर सगळ्यात सोपी मेथड युट्यूबला जायचं त्या ठिकाणी राज्यसेवा त्यानंतर ग्रुप बी ग्रुप सी चे सगळे जे आहेत करंट पेपर ॲनालिसिस टाकत जायचं इयरवाईज आणि सगळे लिहून काढायचे मग तुमची फर्स्ट स्टेज या ठिकाणी कंप्लीट होते आणि दीडशे प्रश्न तुमच्या हातात असतात मग आता तुम्हाला एक रेड पेन हातात ठेवायचा आहे पहिला जे पहिला प्रश्न असेल तुमचा त्या ठिकाणी बघायचं की प्रश्न कशावर आलेला आहे सपोज पहिला प्रश्न जर असेल की महाराष्ट्र महाराष्ट्रातील सगळ्यात लांब पूल किंवा हे बघा जगातील प्रश्न कशा पद्धतीने येतात तुम्हाला त्या ठिकाणी वाचल्यावर कळेलच पण तुम्हाला मी एक सपोज सांगते की कशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील तर एक सपोज प्रश्न पहिला आलेला आहे की या वर्षीचा क्रीडा पुरस्कार कुणाला मिळाला मग त्या ठिकाणी तुम्हाला रेड पेनने हायलाइट कशाला करायचा आहे किंवा सर्कल कोणत्या गोष्टीला करायचं आहे तर पुरस्कार शब्दाला त्या ठिकाणी सर्कल करायचा आहे किंवा तुम्ही सोबत ठेवा हायलाइट करायचा आहे म्हणजे हा प्रश्न पुरस्कारावरती आला सेकंड क्वेश्चन सपोज या ठिकाणी एखादी संस्था आहे या संस्थेवर कुणाची नियुक्ती झाली प्रश्न कशावर आहे नियुक्तीवर आहे मग त्या ठिकाणी त्या नियुक्ती शब्दाला फक्त अंडरलाइन करायचे आहे किंवा मग हायलाइट करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आणखी दिसला की जगातील पहिला सपोज एखादा पूल वगैरे बांधलेला असेल किंवा मग एखादी संघटना पहिल्यांदाच त्याच राज्याने स्थापन केली असेल किंवा पहिलं म्हणजे काय पहिला, का पहिला हा शब्द जो आहे ना त्याला तुम्हाला हायलाइट करायचा आहे ते पूल किंवा जगातील वगैरे अशा गोष्टी नाही जर एखादी गोष्ट जगात पहिल्यांदा भारतात पहिल्यांदा किंवा भारतातील पहिल्यांदा जगातील तिसऱ्यांदा अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मग तशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला टिक करत जायचे आहे त्यानंतर एखादी संस्था आहे की सपोज आता आ, स्वामित्व ही संस्था कशाशी निगडित आहे मग खालीलपैकी चार पर्याय तर तुम्हाला कशावरती हायलाईट करायचं आहे तर संस्था म्हणजे संस्था संघटना ज्या स्थापन होतात त्यावरती प्रश्न आहे त्यानंतर मग त्या, त्यान त्या संस्थेची विधानात्मक काही प्रश्न दिसतील की म्हणजे वरती संस्थेचं नाव असेल आणि मग ती संस्था या या राज्यात स्थापन झाली त्याचे अध्यक्ष हे होते अशा पद्धतीने तीन चार विधानं असतील मग तुम्हाला काय क्लिक होईल की या संस्थेवरती प्रश्न कसे आले आहेत तर त्याचे अध्यक्ष कोण ती कुठे स्थापन झाली पहिली परिषद कुठे भरली यजमान शहर कोणतं होतं अशा पद्धतीचे प्रश्न दिसतील मग तशा पद्धतीने तुम्हाला हायलाईट करत जायचं आहे आणि अशाच पद्धतीने सगळे दीडशे प्रश्न जेव्हा तुम्ही वाचून तुम्हाला काहीच माहिती नाहीये ते दीडशे प्रश्नामधलं आपण काही वाचलेलंही नाही करंट अफेअर वगैरे मागच्या दोन तीन वर्षाचं पण तुम्हाला एवढं तरी क्लिक होईल की प्रश्न पुरस्कारावर आहे व्यक्तिविशेषवर आहे म्हणजे नियुक्त्या वगैरेवरती आहे ही है है की एखाद्या संस्थेवरती आहे किंवा जगात काहीतरी नवीन होत आहे पहिल्यांदा एखादी पहिली असा पण प्रश्न असतो बघा व्यक्तिविशेषवरती काय प्रश्न येतो की जगातील पहिली महिला खेळाडू त्यानंतर भारतातील पहिला म्हणजे एखादा बाल पुरस्कार पहिल्यांदाच मरण होतं याला मिळाला वगैरे अशा गोष्टी जे पहिला पहिला असतो ना त्या शब्दाला हायलाईट करायचं आणि कशावरती प्रश्न आलेला आहे ते बघायचं आणि मग हे सगळं अनालिसिस झाल्यानंतर मग नेक्स्ट स्टेज तुमची काय असणार आहे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सपोज तुम्ही दोन हजार पंचवीस ची एक्झाम आपण पकडले की टार्गेट करताय मग आता तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास कसा स्टार्ट करणार तर मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीस ची एक्झाम टार्गेट करत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपण ज्या इयरची एक्झाम टार्गेट करतोय त्याच्या मागील दीड वर्षाचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एक वर्षाचं तरी सफिशियंट जसं की दोन हजार पंचवीस ची एक्झाम आपण पकड्या प्रीची जी आहे ती एप्रिल मे काळात जर होत असेल तर तुमचं जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक वर्ष आणि पुढचे जे काही एक्झाम कालावधी असेल दोन हजार पंचवीसच्या प्री पर्यंतचा कालावधी तो सहा महिने आपण पकडूया असं दीड वर्षाचं तुमचं करंट अफेअर तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मग अभ्यास कसा करायचा तर बघा जानेवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता सहा महिने कव्हर झालेले आहेत तुम्हाला जे आहे मार्केटमध्ये तुम्हाला मिळते सहा माई मिळते पृथ्वी परिक्रमाची सहा माई तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता सिम्प्लिफाईड सुद्धा मिळते तुम्हाला जे छान वाटेल वाचायला ते तुम्ही घेऊन यायचं आहे आता तुम्हाला डायरेक्टली मग ते परिक्रमा वाचायला सुरू करायचं का तर नाही आपण आता हे दीडशे प्रश्न जे आहेत ते छान प्रकारे अनालिसिस केलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय तर बघा युट्यूबवरती तुम्हाला मंथली करंट अफेअरचे लेक्चर मिळतील एक तासाचं लेक्चरमध्ये पूर्ण जानेवारीचं करंट कव्हर केलेलं फेब्रुवारीचं पूर्ण एक ते दीड तासामध्ये कव्हर केलेलं मार्चचं एक ते दीड तासामध्ये कव्हर केलेलं तर तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असं जानेवारी ते जून पर्यंतचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते एकदा प्लेलिस्टमध्ये युट्यूबवरती डाऊनलोड करून घ्यायचे आहेत ते सगळे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघा सगळेचे सगळे सहा व्हिडिओ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून सहा व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करायचे आणि मित्रांनो बघा सहा मध्ये म्हणजे सहा तास त्या सहा तासामध्ये तुमचं जानेवारी ते जूनचं सगळं करंट त्या सहा तासामध्ये आहे बघ तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे हा शॉर्ट वे असणार आहे कारण की तुम्ही डायरेक्टली परिक्रमा घेऊन आल्यानंतर तुम्हाला कळणार नाही की बघा परिक्रमामध्ये फक्त चालू घडामोडीच नसतात तर फक्त सपोज एखादी संस्था संघटना स्थापन झाली असेल तर त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी खाली वेगळी दिलेली असते मग तुम्ही ते पण सगळं वाचतात ओके फर्स्ट रिडिंगमध्ये तुम्ही वाचा कारण तुमचं नॉलेज वाढेल वगैरे सगळ्या गोष्टी पण हे लेक्चर केल्यानंतर हे लेक्चरचा फायदा काय असेल जर वाचायचंच आहे तर लेक्चर का करायचं तेही सांगते बघा जर जानेवारी ते जून हे सहा तासामध्ये जर तुमचं सहा महिन्याचं करंट त्या ठिकाणी कव्हर होत असेल तर तुम्हाला लेक्चरमधून घ्यायचं काय तर सपोज जर तुम्ही बघा लेक्चर स्टार्ट केलं जानेवारीचं लेक्चर तुम्ही स्टार्ट केलं त्यामध्ये जानेवारीमध्ये घडलेल्या सगळ्या चालू घडामोडी आहेत मग तुम्ही लेक्चर स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक होईल की नक्की हे कोणकोणते पॉईंट घेत आहेत कशावरती जास्त भर देत आहेत आपण त्यातून काय घेतलं पाहिजे एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन लेक्चर करायचं आहे झोपेत लेक्चर करायचं नाही मग तशा पद्धतीने तुम्ही जानेवारीचं तोपर्यंत तुम्ही परिक्रमाला हात लावायचा नाही तुमच्या मासिकाला कोणतंही वाचत असाल त्याला हात लावायचा नाही त्या पुस्तकाला जोपर्यंत तुम्ही ह्या स्टेप कम्प्लीट करत नाही पहिली स्टेप वही करून सगळे जे युट्यूब वरती सर्च करून सगळे जे दीडशे प्रश्न आहेत मागील दोनच वर्षाचे करायचे जास्त करू नका दोन हजार तेवीस आणि बावीस दोन वर्षाचे राज्यसेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी चे आणि मेस चे पण काढा आणि सगळे प्रश्न लिहून काढल्यानंतर मी सांगितलं त्या पद्धतीने हायलाईट करा त्या शब्दांना फक्त आणि तिसरी स्टेज म्हणजे सगळे लेक्चर डाऊनलोड करा ते लेक्चर रोज एक बघा किंवा रोज दोन बघा तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने ते लेक्चर तीन तासात रोज जर दोन तास केले तर तुमचं तीन दिवसात पूर्ण सहा महिन्याचं करण त्या ठिकाणी तुमचा पूर्ण त्या ठिकाणी कव्हर होईल कवर झाल्यानंतर तुम्ही हातात घ्यायचे आहे परिक्रमा परिक्रमा जरी हातात घेतली जरी लेक्चर केलेला असेल तरी फर्स्ट टाइम तुम्ही ना पेन्सिल ना पेन ना हायलायटर काही हातात घ्यायचं नाही फक्त रीड करायचं फर्स करा, आहे फर्स्ट रिडिंग तुमची विदाउट हायलायटिंग विदाऊट अंडरलाईन वगैरे करा न करताच तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी रिडिंग करायची आहे मग सपोज आता तुम्ही त्या ठिकाणी बुक हातात घेतलं मग तुम्हाला आहे सपोज वरती राजकीय घडामोडी आता त्या राजकीय घडामोडीमध्ये तुम्हाला सपोज तीस चाळीस पेजेसमध्ये सगळ्या राजकीय घडामोडी सहा महिन्याच्या कव्हर केलेल्या असतील मग तुम्हाला काय करायचं आहे ते फुल कॉन्सन्ट्रेशन लाईन टू लाईन वाचायचं आहे सगळं लाईन टू लाईन वाचताना तुम्हाला लेक्चर मध्ये बघितलेल्या गोष्टी क्लिक होतील की आपण ह्या गोष्टी इथे इथे वाचल्या होत्या मग ते क्लिक म्हणजे बघा मी का सांगितलं फर्स्ट टाइम डायरेक्टली न लेक्चर करता का वाचायचं नाही तर ते आपल्याला सगळं सारखं वाटायला लागतं आणि आपण इग्नोर करत जातो पण आपलं जर लेक्चर झालेलं असेल आणि त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी बघितलेल्या असेल तर मग आपल्याला क्लिक होतं की ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आपण ती पुन्हा वाचतो ला 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 नंतर पुन्हा खालच्या लाईनला वगैरे थोडं पॅराग्राफ चेंज झाला की आपल्याला कळतं की ह्या पॅरॅग्राफ मध्ये ह्या ह्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या त्या लेक्चरमध्ये सरांनी कव्हर केलेल्या होत्या तर अशा पद्धतीने राजकीय घडामोडी पूर्ण कव्हर केल्यानंतर जेव्हा तुमची सेकंड रिडिंग येईल आणि मित्रांनो राजकीय घडामोडीच्या एक जो स्पेशल म्हणजे एक स्पेसिफिक पार्ट जो आहे राजकीय घडामोडी तो जर तुम्ही कव्हर केला की त्याला सेकंड रिडिंग जी आहे ती लगेच नेक्स्ट डे ला द्यायची आहे असं नाही की पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत पूर्ण परिक्रमा कव्हर करून टाकायचा आणि मग सेकंड रिडिंग तशाने चालू घडामोडी लक्षात राहत नाही मग सपोज आता स्पेसिफिक एक लेसन राजकीय घडामोडी तुम्ही पूर्ण कव्हर केला फर्स्ट रिडिंग केली सेकंड रिडिंगला तुम्ही पेन पेन्सिल काय हायलाइट तुम्ही कशा पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्हाला सेकंड रिडिंगला जे आहे मग त्या लेक्चरमध्ये तुम्ही ज्या बघितलेल्या गोष्टी तुम्हाला क्लिक झालेल्या आहेत त्या पद्धतीने हायलाईट करायचं आहे आपल्याला क्वेश्चन पण कळलेले आहेत की आता राजकीय घडामोडीमध्ये तुम्हाला कळेल तुम्ह की या ठिकाणी यांची नियुक्ती झालेली आहे किंवा मग ही संस्था संघटना स्थापन झालेली आहे किंवा मग एखाद्या ठिकाणी पहिली पहिली ज्या गोष्टी असतात ना की पहिल्यांदाच एखाद्या दलित व्यक्तीची थी या ठिकाणी निवड या ठिकाणी नियुक्ती मग जे पहिले पहिले शब्द असतात ना त्या पद्धतीने तुम्ही हायलाईट करायला स्टार्ट करणार आणि ते तुमच्या त्या ठिकाणी लक्षात राहणार तर अशा पद्धतीने तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे पुन्हा एकदा रिपीट करते आपल्या तीन ते चार स्टेप आहेत पहिली स्टेप तुम्हाला नोटबुक करायची सेकंड स्टेप तुम्हाला सगळे प्रश्न जे आहेत राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य त्यानंतर ग्रुप बी ग्रुप सी चे पूर्व परीक्षेच्या जेवढे काही प्रश्न आहेत ते आणि मुख्य परीक्षेचे आता हे कुठून घ्यायचे तर युट्यूबवरती सर सगळ्याच विषयांचे त्या ठिकाणी अनालिसिस टाकलेले असतात पेपर झाल्यानंतर जर तुम्ही सर्च केलं सरळ की दोन हजार ते कंबाईन म्हणजे असं तुम्ही सर, सर, सर सर्च करू शकता की ग्रुप बी प्रिलियम्स दोन हजार तेवीस करंट अफेअर पेपर अनालिसिस लगेच तुम्हाला व्हिडिओ तुमच्या समोर येईल त्या व्हिडिओतून सगळे जे आहेत स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचे आणि नंतरची तुमची थर्ड स्टेज असणार आहे त्या ठिकाणी हायलाईट करायचं आहे शब्दाला फक्त आपण काही वाचलेलं नाही आपल्याला मागच्या दोन ते तीन वर्षाच्या घडामोडी माहीत नाही फक्त त्या क्वेश्चनला त्या ठिकाणी काय करायचं आहे हायलाइट करायचं आहे पुरस्कार नियुक्ती पहिला पहिला पूल असेल वगैरे अशा गोष्टी फक्त हायलाईट करायच्या आणि नंतर तुमचं फोर्थ स्टेप काय असणार आहे तर सगळे लेक्चर डाउनलोड करायचे जानेवारी फेब्रुवारी सहा महिन्याचे सगळे लेक्चर डाउनलोड करायचे त्यानंतर ते लेक्चर कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला परिक्रमा वगैरे सिंप्लिफाईड तुम्ही जे कोणतं करंट अफेअरला यूज करत असाल ते बुक घ्यायचं आहे फर्स्ट रिडिंग मध्ये तुम्हाला हायलाईट वगैरे करायचं नाही त्या बुकमध्ये आणि सेकंड रिडिंगला मग तुम्हाला ज्या गोष्टी क्लिक होत आहेत त्या ठिकाणी हायलाईट करायचं आणि नंतर वारंवार त्याची रिव्हिजन करायची आहे आणि क्वेश्चन जे आहेत टेलिग्राम जो एखादा ग्रुप असेल करंट अफेअरचा तो तुम्हाला जॉईन करून त्या ठिकाणी मग तुम्हाला की किती प्रश्न वगैरे या ठिकाणी टॅकल होत आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि भरपूर काही या व्हिडिओ तुम्ही शिकायला मिळाला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला व्हिडिओ बद्दल कॉम्प्लिमेंट देऊ शकता किंवा आपल्या चॅनल मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तोही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये बघा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची पण लिंक आहे आणि आपला व्हॉट्सअपला ग्रुप सुद्धा आहे त्या ठिकाणी तुम्हाला डेली ज्या अपडेट आहेत त्या अपडेट सोबत करंट अफेअर सुद्धा आपल्या ग्रुपवरती मिळणार आहे आणि नवनवीन पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला मिळेल त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच